पूर्वीचे लोक जेवण झाल्यानंतर चार शेंगदाण्याचे दाणे खायचे काहींना सकाळी उठल्या उठल्या शेंगदाण्याचे चार पाच दाणे तोंडात टाकायची सवय होती किती बिल्टअप होतो हो शरीर किती हाडं वगैरे मजबूत राहायची आता शेंगदाणा म्हणलं तर तो, तो चिकीत जातो नाहीतर भाजीत जातो कशात चिवड्यामध्ये हां चिवड्यामध्ये जातो बऱ्याच ठिकाणी वेगळ्या वेगळ्या कारणाने शेंगदाणे खाल्ले जातात तर अशा कन्सेप्टने शेंगदाणे नको खाऊ शेंगदाणे चार पाच शेंगदाणे पाच चार पाच बदाम एक एखादं अक्रोड भिजवून वगैरे खाल्लं तर ते जास्त बेटर राहणार आहे दुसरा घटक सो फॅट इज नॉट बॅड फॉर द हेल्थ तेल बदलून बदलून वापरा कुठलंही तेलामध्ये तळून काही खाऊ नका सिम्पल वे आहे बाकीचं जे फॅट आपल्याला मिळतं ते म्हणजे डेअरी प्रोडक्ट्समधून डेअरी प्रॉडक्ट्सच्या बाबतीमध्ये मी मात्र थोडीशी रिलक्टंट आहे कारण आपलं दूध संकलन होतं आहे एक टक्का आपली डिमांड आहे सगळ्या भारताची मिळून तीन टक्के दोन टक्के दूध येतं कुठून संकलन तर एकच टक्क्याचं आहे बरीचशी आजकाल भेसळ सुरू झालेली आहे आजकाल वाढीचे इंजेक्शन्स दिले जातात गाई म्हैशींना त्यामुळे दुधाच्या किंवा डेअरी प्रॉडक्ट्सपासून लांब राहा असं माझं अगदी ठाम मत आहे बऱ्याच लोकांना मग दूध नाही खायचं मग कॅल्शियम कुठून मिळणार अहो भाज्यामधून मिळतं नाचणीमध्ये मिळतं कोबीफ्लावरमधनं मिळतं बऱ्याच ठिकाणामुळे मिळतं तोच एक घटक आहे का की दुधामध्ये दूध सर्वांग हे आहे एकमेव असा स्वार्थी प्राणी मी ह्या पृथ्वी तलावर बघितला तो म्हणजे माणूस कधी कुठं बघितलंय का की डुक्कर कुत्र्याचं दूध पित कुत्रा गाढवाचं दूध पितो गाढव म्हैशीचं जाऊन दूध पितो माणूसच एकमेव असा प्राणी आहे की जो स्वतःचं पण दूध पितो आणि दुसऱ्याही प्राण्याचं त्याला दूध पाहिजे आहे ना किती स्वार्थी आहोत आपण आणि ॲक्च्युली पृथ्वीवर हे एक्सेप्ट नाहीच आहे ज्या त्या स्पेसिसचं ज्या ह्यालाच दूध मिळालं पाहिजे तर ती स्पेसिस ग ती प्रजाती ही चांगल्या प्रमाणात येते पण आजकाल काय आहे डोहाळेच आम्हाला लागतात तो पाणीपुरीचे डोहाळेच लागतात आम्हाला वडापावचे किंवा काय म्हणतात त्याला बर्गर पॅटीस आणि हे डोहाळेच लागतात मंचुरियनचे आणि मग सगळं पहिल्यापासून माझी राणी ग राणी ग राणी कुणाची असती आईची पण राणी असती नवऱ्याची पण राणी असती दोघं मिळून पाणीपुरीचा मारा सुरू करतात आणि मग डिलिव्हरी झाली की डॉक्टरांना म्हणे डॉक्टर दूध कसं नाही हो तिसऱ्या दिवशी अहो माझी डिलिव्हरी झाली तू इकडं डिलिव्हरी झाली इकडे दुधाच्या दारा लागल्या होत्या ते आईचं दूध हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे सगळ्या ह्याच्यासाठी त्याचमध्ये विटॅमिन डी तुमचं कॅल्शियम हे ते सगळं मिळणार आहे पण ते आजकाल त्याच्यापासून सगळी प्रजाती ही दुराप्रास्त व्हायला लागली सो so, डेअरी प्रॉडक्ट्सपासून लांब राहा ताक एक वेळ चालेल पण शक्यतो अशी गाई म्हैशी बघा की ज्याला काही दूधवाडीचे इंजेक्शन्स वगैरे दिले जात नाही मॅक्सिमम सांभाळा पण आपण श अर्बन सेक्टरमधले लोक आहोत आपण हे बघू शकत नाही ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तर लांब राहा काही फरक पडणार नाही आहे त्या गोष्टींमुळे दुसरा घटक आहे तो म्हणजे विटॅमिन्समध्ये आता मी सगळ्यात पहिल्यांदा बोलणार आहे ते वॉटर सोल्युबल विटॅमिन्सवर वॉटर सोल्युबल दोनच आहेत ब जीवनसत्व आणि क जीवनसत्व बऱ्यापैकी इथे सगळेजण आपण असतो विटॅमिन बीट्वेल डिफिशियन्सी तुम्ही रिपोर्ट्स करता पण हाताला मुंग्याच येतात डॉक्टर सारखं सारखं तोंडच येतं डॉक्टर आजकाल मला थकवा येतो रक्तच वाढत नाही आहे माझं अॅनिमिया खूप झालेलं आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की विसरभोळेपणा वाढला आहे कन्फ्युजन स्टेट आहे स्किझोफ्रेनिया ज्याला म्हणतो की आ, बु बुद्धीचा भ्रम झालेला आहे भ्रमिष्टपणा येतोय जास्त आणि अशा वेळी डॉक्टर विटॅमिन बी ट्वेल्वची तपासणी करतात तुम्हाला ठामपणे सांगतात की तुमच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी आहे झालं एकदा दोन तीन महिने ट्रीटमेंट घेतली की परत त्याच्याकडे बघायचं नाही तुम्हाला असं वाटतं आयुष्यभराचं सगळं झालं एकदा आपल्यामध्ये एखाद्या एक विटॅमिनची जर डिफिशियन्सी होतीये तर कृपा करून डॉक्टरांना शेवटी तुम्ही विचारा की डॉक्टर तुम्ही दोन महिन्याची ट्रीटमेंट दिली आहे तीन महिन्याची ट्रीटमेंट दिली आहे त्याच्यानंतर मी हे मेंटेन करण्यासाठी काय करायला पाहिजे हे डॉक्टरांचं पण कर्तव्य आहे आय अग्री दॅट की हे काय पट प्रत्येक वेळी पेशंटची चूक नाही आहे पण डॉक्टरांना आता इतकी घाई आहे की त्यांना इतकं डिटेल नकोच आहे चला टप टक चला दोन महिन्याने परत या दोन हां बरं आहे तुम्ही आता जावा तुम्ही का का जावा तुम्ही परत यायची इच्छा आहे हो आम्हाला परत परत आम्हाला पाहिजे ना म्हणजे कधी कधी जर असं आम्ही म्हटलं माझ्या कुठल्या मैत्रिणीचा किंवा मित्रांचा फोन स्लॅक आहे दौ यार सध्या पेशंटच नाही आहेत मी पहिल्यांदा बोलायचं आहे मी अगदी प्रामाणिकपणे देवासमोर खोटं नाही बोलणार पण नंतर एक दिवस असंच थोडीशी मी आध्यात्मिक डॉक्टर जास्त आहे मी विचार केला की कि अरे किती वाईट विचार करतोय आपण पेशंट आजारी पडावे तसा विचार करावा चुकीचा आहे मग नंतर मात्र मी थोडीशी माझ्या ह्याच्यात गेली हे तर कुठे येतात प्रॅक्टिस होणार आहे व्यवस्थित होणार आहे काही काळजी नाही करायला स्लॅक आहे ना एन्जॉय द फ्रीडम ऑल्सो फ्रीडम एन्जॉय करा तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून पेशंट सुरू होतं पण तुम्ही कधी हा विचार केला की आत्ता विटॅमिन डी कमी आहे तर डॉक्टर विटॅमिन डीसाठी मला परत काय होऊ नये म्हणून औषधं द्या सो so, त्याबाबतीत तुम्ही आग्रही राहा ब जीवनसत्वाची कमतरता असेल तर बऱ्याचशा या सगळ्या मी सांगितलेल्या गोष्टी करतात कारण ब जीवनसत्व आपलं नर्वाइन टॉनिक म्हटलं जातं नर्व जर अटॅक करणार मग हाताला मुंग्या येतात पायाला मुंग्याच येतात थकवा येतो मसल विकनेस इज व्हेरी कॉमन ब जीवनसत्वाच्या कमतरतेमध्ये तुम्हाला खूप अड अनुभव येतो माझ्याकडे जेवढे हार्ट ला 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 ला, पंपिंग कमी असणारे पेशंट आहेत तेवढ्या सगळ्यांच्यामध्ये ब जीवनसत्वाची कमतरता आढळते सिम्पल आहे ओ काही घडलेलं नसतं पेशंटला काही त्रास नसतो काही नसतो किंवा डायबिटीज आहे हायपरटेन्शन आहे पण सायमल्टेनियसली ब जीवनसत्वाची कमतरता आहे आणि पेशंट येतो दम लागायला लागलाय डॉक्टर चेहरा सुजतोय पाय खूप सुजायला लागलेत जर आम्ही इको ऑडी हे सगळं केलं तर लक्षात येतं पंपिंग वीक आलेलं आहे पेशंट्स मग जर ब जीवनसत्वाची जर कमतरता भरून काढली तर कितीतरी प्रमाणात तो पेशंट नॉर्मल होऊन जातो दुसरं असतं ते म्हणजे क जीवनसत्व आता ब जीवनसत्व मिळतं कशातून एक सिम्पल सांगून जाते की ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या अगर त्याचं मिळ मिळतंच काही डेअरी प्रोडक्ट्स जर आपण एग्ज वगैरे म्हणतो त्यातूनही मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे नॉनव्हेज सोर्स त्याचा जास्त आहे पण काही धार्मिकतेमुळे जर आपण काही खात नसू कारण आपण ऐंशी टक्के महाराष्ट्रीयन लोक आपण व्हेजिटेरियन आहोत आणि जर खात नसू तर मी कुणालाही म्हणत नाही नाही धर्मसोडा हे काही थोतांड असतं असं नाही आहे ॲटलीस्ट बाजारात ज्या व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या गोळ्या मिळतात ते घ्या टॉनिकच्या गोळ्या घेतल्यामुळे मी जाड होईन हा कन्सेप्ट चुकीचा आहे टॉनिकच्या गोळ्या घेतल्यानंतर माझी भूक वाढली ही चुकीची गोष्ट आहे भूक लागणं ही नैसर्गिक गोष्ट आहे ज्या अर्थी पूर्वी लागत नव्हती आता तुम्हाला भूक लागते लागते तर तुम्ही न्यूट्रिशियसली खा लागते म्हणून खात जा खात जा खात जा असं नाही आहे लागते तर तुम्ही न्यूट्रिशियसली फक्त स्वतःला व्यवस्थित मेंटेन ठेवा दुसरं आहे ते म्हणजे क जीवनसत्व कॅन्सरपर्यंतचे आजार क जीवनसत्वेच्या कमतरतेमुळे होत असतात साधं गोष्ट आहे हो मग क जीवनसत्व कशा कशातून मिळतं क जीवनसत्व काम काय करतं कुठल्याही गोष्टीची हिलिंग प्रोसेस क जीवनसत्वातून होते जेव्हा तुम्हाला हार्ट ब्लॉकेजेस होत असतात तेव्हा बऱ्याचदा तुमची आतली जी त्वचा आहे रक्तवाहिनीची ती डॅमेज होत असते तिथं जखम होत असते तिथं इन्फ्लमेशन असतं सूज आलेली असते ती सूज जर कमी करायची असेल तर तिथे जाऊन काय असे कुठले फवारे नाही आहेत किंवा काय नाही मी काय फक्त आहे प्लास्टिकसाठी एक स्टेंट टाकलाय आणि जी सूज आली आहे किंवा ते थोडंसं चेपवण्याचा प्रयत्न केलाय रक्त पुरवठा वाढवलेला आहे पण जो रक्त पुरवठा वाढवलाय त्याच्यामध्ये जर हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं असेल तर जास्तीत जास्त पेशंटला फायदा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी डॅमेज झालेली त्वचा आहे ती जर भरून निघत असेल तर तो जास्तीत जास्त तुम्ही पेशंटला जास फायदा असतो मग हे क जीवनसत्व नो no डाऊट आम्ही पेशंटला बऱ्याचदा आय व्ही वगैरे सुद्धा हे दिलं तर हायडोजमध्ये पण देतात पण साधं जर आपण आहारात जर क जीवनसत्व वाढवलं तर काय आहे हो। कशा कशात मिळतं क जीवनसत्व तुम्हीच सांगा आता लिंबू आवळा संत्र मोसंबी स्ट्रॉबेरी किवी फ्रूट डाळिंब चिंच कित्येक प्रमाणात मिळतं डॉक्टर हे किवी फ्रूट स्ट्रॉबेरी मोसंबी संत्री खूप महाग आहेत मला परवडत नाही मी काय आणू शकत नाही परमेश्वर खूप चांगला आहे त्याने लिंबासारखं हे केले रोज लिंब खा एकमेव असं ॲसिड आहे की जे अँटासिड म्हणून काम करत आणि बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांची कम कंप्लेंट अशी आहे लिंबूचं सर्वात पिलं की मला ॲसिडिटी होती लक्षात घ्या ॲसिडिटी जास्त वेळ फास्टिंग राहिल्याने होते खूप वेळ जर पोटात अन्न नसेल तर जे गॅस्ट्रिक सिक्रिशन्स आहेत ते तुमच्या ग जठराच्या भिंतीना पोखरायला लागतात आणि मग बर्निंग सेन्सेशन होतं आहे डॉक्टर मला अस्वस्थ होत आहे पोटात ओढल्यासारखं होतं आहे तशाच गुरण्या येतात पचनच होत नाही का पचन होत नाही कारण जळजळाय लागलं की तुम्ही अँटासिड खाता अँटासिड घेतली की त्याचा परिणाम सगळे हे सिक्रिशन्स ब्लॉक केले जातात आणि मग पचनाची क्रियाच होत नाही मग हे विषचक्र इतकं सुरू होतं गोळ्या खा गोळ्या खा गोळ्या खा एक दिवस तुम्ही आमच्याकडे आता डॉक्टर मला हार्ट ब्लॉकेजेस आहेत माझं हार्ट वीक झालेलं आहे डायबिटीज आहे हायपरटेन्शन आहे साधं सिम्पल पित्ताच्या गोळ्या वारंवार खाणाऱ्या लोकांच्यामध्ये होणारे so, हे आजार आहेत सो हे क जीवनसत्व रोजच्या आहारामध्ये जर आलं तर ते जास्तीत जास्त चांगलं आहे त्यामुळे रोज घ्यायला सुरुवात करा तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आता फॅट सुल्युबल विटॅमिनच्या बाबतीत मी बोलते ए डी ई e, के आम्ही लक्षात ठेवताना कसं ठेवलं होतं आमच्या कॉलेजमध्ये सांगते ते आणि तुम्हाला पण सांग फडके लक्षात ठेवायचे फडके एफ ए डी ई के फडके सो हे एफ म्हणजे जे फॅटमध्ये लिपिड्समध्ये विरगळतात ते त्यात कोणते कोणते महत्त्वाचे आहेत ए डी ई e, के तिन्ही महत्त्वाचे आहेत त्यातल्या त्यात के जे आहे ना ते लहान मुलांच्यामध्ये आजार ह्या पद्धतीने जास्त येतात पण ॲटलीस्ट ए डी ई e, ते तरी आपल्यासाठी खूप उपयोगी आहे हो विटॅमिन ए सगळ्यांनाच माहिती आहे हिरव्या पालेभाज्या वगैरे याच्यातून जास्तीत जास्त मिळतं ऑइलमधून आपल्याला जास्त व्हिटॅमिन ए मिळत असतं आणि ते फॅट सोल्युबल आहेत लहानपणी जर तुम्ही ज्याला आपण काय म्हणतो सरकारी दवाखान्यात पूर्वी चमच्याभर ते मिळायचे विटॅमिन एच्या सिरप मिळायचे ज्यांना ज्यांना रातांधळेपणा दिसत नाही लवकर चष्मा लागला आहे अशा सर द्या डॉक्टर आम्ही विटॅमिन एच्या गोळ्या किंवा विटॅमिन एचं सिरप द्यायचो पण मारून मुटकून का होईना आई भाजी द्यायची ऑप्शनच नव्हता आईकडे आजकालच्या आईकडे खूप ऑप्शन झाला आहे मी सहज औनलाच मी येते माझी गाडी थांबली सकाळी सकाळची वेळ होती एक स्कूल बस येत होती पटपट पळत पट, पळत आई किराणा मालाच्या दुकानात घेतली तिने दोन लेजची पाकिटं आणली खटकन फोडली डब्यात टाकली डबा टाकला बराच वेळ सिग्नल होता त्यामुळे मी हे सगळं बघू शकले आणि ते बाळ पळत 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 गेलो का गं बाळा आई म्हणून आपल्याला तेवढा पण वेळ नाही आहे का की उठून एखादी पोळीभाजी करून देणं कंपल्सरी आहे मुलं खातच नाहीत आजकालची फारच नाटकं सुरली देऊच नका उपाशी ठेवा भूक ही अशी गोष्ट असते की काही होतं ह्या पृथ्वी तलावर जर सगळं संपलं झाडं गेली सगळं गेलं आणि नवरा बायको राहिले तर ते एकमेकाला खातील हो हा निसर्ग नियम आहे आणि आई मात्र काय म्हणती नाही हो आजकाल खातच नाही माझं बाळ तू देऊ नको सँडविच तू देऊ नको ब्रेड So, सो विटॅमिन ए हे खूप महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं कर्डियक पेशंटसाठी महत्त्वाचे दोन असतात ड जीवनसत्व आणि ई जीवनसत्व पहिलं ड जीवनसत्वावर मी बोलते मॅक्सिमम माझ्याकडे जे पेशंट्स येतात ते ड जीवनसत्वाचे कमतरतेचे असतात अठ्ठ्याण्णव टक्के भारतीय लोक आपण ड जीवनसत्वाच्या कमतरतेत आहोत अठ्ठ्याण्णव टक्के इन्क्लुडिंग मी ऑल्सो का बरं कारण ते मॅक्सिमम कुठून मिळतं सनशाईनमधून मिळतं सूर्यप्रकाशातून बाकी आहार्य सोर्स पण आहे पण पन तो फिशमधून जास्त आहे आपण कॉस्टलला राहतो का सगळाच विचार केला पाहिजे ना म्हणजे आपण अंडी टेरियन आहोत मटन टेरियन आहोत चिकन टेरियन आहोत आपण फिशिटेरियन नाही आहे आपण जे खातो ते टेरियन आहेत ना सगळे पण आपण फिशिटेरियन नाही मग ते तर खाणंच होत नाही आपलं उन्हात जायची वेळ का हो आता नाही जरी गेलं तरी आम्ही अतिरेकी बनून जातो उन्हात अगदी इथंपर्यंत ग्लोव्ज घालणार पायात सॉक्स घालणार असे अगदी असे काही लढायला निघाल्यासारख्या बायका तयार होत असतात आजकाल पूर्वी वाळवण असायची आतून बाहेरून अंगणात जाई असायची त्यामुळे भरपूर ऊन मिळायचं त्या स्त्रीला आणि त्यामुळे ती स्टाऊट होती आता तसं नाही राहिलेलं पुरुष वर्गाचं जरी म्हटलं तरी आपलं भारतीय संस्कृतीनुसार ड्रेस वेअरिंग कसं आहे हो पूर्ण कपडे आपण आपण उघडे कपडे जास्त कमी ह्याच्यात घालतो आपण काही फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांचा पेहराव हो तो तसा आहे तो त्यांना आवडतो म्हणून नाही आहे त्यांच्याकडे ऊनच कमी आहे ज्या ज्या वेळी शक्य आहे तेव्हा ते ऊन घ्यायचा प्रयत्न करतात म्हणून ते त्या कपड्यात वावरतात आणि आपण होतो श्री काहीतरीच काय बाई फालतुगिरी काही फालतुगिरी नाही आहे मरून जातील ते जर जा तसे कपडे नाही घातले तर आपल्यासारखी साडी आणि सगळं सा असं 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 करून जायला लागले तर देश तसा वेश करावाच लागतो त्यामुळे कुणालाही हे करू नका गिव्ह रिस्पेक्ट टू ईच अँड एव्हरी कल्चर मग दहा वाजल्यापासून तीन चार वाजेपर्यंत जे ऊन आहे त्याच्यात कमीत कमी कपड्यात जर तुम्ही पंधरा वीस मिनटं फिरलात तर तुम्हाला विटॅमिन डी चांगलं मिळतं त्यातल्या त्यात जे सावळे लोक आहेत त्यांना मात्र थोडंसं उशिरा मिळतो त्यामुळे त्यांनी आणखी थोडंसं जास्त फिरलं पाहिजे किती लकी आहेत ना काय फरकच पडणार नाही ना टॅनच झाली बाई स्किन आणि काय काय आणि आजकाल आपण सनस्क्रीन लोशन कसं वापरतो जास्त एस पी एफ असलेलं सन प्रोटेक्शन फॅक्टर अय्या पंधरा तुझा मी तर बाई पन्नासचा वापरते महाग आहे ग जरा असू दे ना आपल्या त्वचेपेक्षा काय ग्रेट आहे अगं कशाचं डोमलाचा त्वचा जर इकडे विटॅमिन डी कमी पडलं तर उचलूनच न्यायला लागेल तुला काही दिवसानंतर हे समजत नाही आजकाल सो so, कंपल्सरी जे काही तुम्ही हे करता मॅक्सिमम सनराईजमध्ये मिळवा कोवळ्या उन्हातून इतकं मिळत नाही आणि कोवळ्या उन्हातून कधी मिळतं आजकाल ओझोनचा थर खूप कमी झालेला आहे त्यामुळे त्यामुळे विटॅमिन डी असं पण आपल्याला कमीच मिळतं जेवढं शक्य होता येईल तेवढं उन्हात हे करा पण आपलं आपण उष्णकटिबंधातले लोक आहे आपल्याकडे सनबर्न होण्याचे चान्सेस जास्त आहेत हिट स्ट्रोक होण्याचे चान्सेस जास्त आहेत असेही आम्ही हार्ट अटॅक आलेल्या पेशंटना ज्यांचं पंपिंग कॅपॅसिटी कमी अशा पेशंटना सरळ सांगतो अति थंडीत जाऊ नका अति उन्हात जाऊ नका मग काय करायचं डॉक्टर हे पण नका म्हणतायत ते पण करू नका म्हणताय मग करायचं काय त्याच्या काही इंजेक्शन्स टॅबलेट्स गोळ्या मिळतात पण हायपर विटॅमिनोसिस म्हणून विटॅमिन डीच्या बाबतीत आहे जर विटॅमिन डी जर जास्त प्रमाणात घेतलं गेलं तर ते किडनी फेल्युअरकडे जाण्याचे चान्सेस असतात हे डॉक्टरला जज करू द्या तुम्ही नका करू तुम्ही पाहिजे तेव्हा गोळ्या घ्यायच्या पाहिजे तेव्हा सोडायच्या नका करू मग कसं करायचं असतं तर ठराविक तीन महिने चार महिने जर विटॅमिन डीच्या गोळ्या घेतल्या त्याच्यानंतर मात्र दर महिन्याला एक तारखेला एक कॅप्सूल घ्यायचीच साठ हजार इंटरनॅशनल युनिटची घेत रवा घेत राहा आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही सांभाळतायत काही डेअरी प्रोडक्ट्समधून पण मिळतं अंड वगैरे ह्या गोष्टीतून अंड्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांचा खूप गैरसमज आहे की अंड हे फॅट निर्माण करणारी गोष्ट आहे अंड्यामध्ये झिंक आहे सल्फर आहे त्याच्यानंतर आणखी एक घटक असे बरेचसे घटक आहेत की जे तुम्हाला चांगलं फॅट देतात हे विटॅमिन्स आणि हे चांगलं डेव्हलप करायला मदत करतात त्यामुळे अंड हे इट सेल्फ वाईट नाही आहे त्याच्याबद्दल खूप चुकीचे गैरसमज आहे दुसरे महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे विटॅमिन ई जीवनसत्व कसं लक्षात ठेवायचं ई आई आई काय करते पुनरुत्पादनाचं काम करते कुठल्याही पेशीला नवीन पेशी न निर्माण करायची ताकद ही विटॅमिन ईमध्ये जास्त आहे मग आपली डेड स्किन असू दे आतली जी त्वचा तुमची डॅमेज झालेली असू दे बरेच पेशंट्स आमच्याकडे येतात की हार्ट अटॅक आला हार्ट पंपिंग कमी झालं हृदयाचा काही भाग हा कमकुवत झाला हायपोकायनेटिक चेंजेस आहेत अकायनेटिक चेंजेस डेव्हलप झाले ते इकोमध्ये समजतं ह्या सगळ्या गोष्टी अशा पेशंटना जर विटॅमिन ई e सप्लिमेंटेशन जरी दिलं तरी बऱ्याच अंशी त्यांचं पंपिंग कॅपॅसिटी ही इम्प्रूव्ह होते पण मोड आलेली धान्य जसं मगाशी मी सांगितलं आपण बोट चेपी करून खातो म्हणून आपल्याला थोडंसं ते कमी प्रमाणात मिळत असतं सो ते तरी घ्याच नसेल तर विटॅमिन ईच्या e कॅप्सूल सुद्धा बाजारात मिळतात डॉक्टरांच्या मदतीने आजकाल असं आहे की काही हार्ट टॉनिक ज्याला आपण म्हणतो काही अमानो ऍसिड्स असतात की जे अमानो ऍसिड्स बरोबर अमानो ऍसिड्स जे प्रोटीन खाता ना तुम्ही त्याचं जे पचन झाल्यानंतर जो एक्स्ट्रॅक असतो की जो ॲक्च्युली तुमच्या पेशींचं नरिशमेंट करत असतो त्याच्यासोबत काही विटॅमिन ईच्या e वगैरे गोळ्या मिळतात की जे हार्ट टॉनिक म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात सो हे फडके तर घ्यायचेच आहेत आपल्याला पण सायमल्टेनियसली ब जीवनसत्व आणि क जीवनसत्व हे शरीराला खूप गरजेची बाब आहे त्यानंतर बीटा कॅरोटनी म्हणून पण एक घटक आहे की जो टोमॅटो किंवा याच्यातून मिळतं टोमॅटो हा सगळ्या हार्ट पेशंटसाठी वरदा नाही लगेच सॉस खायचा नाही टोमॅटो केचप खायचं नाही टोमॅटोचा सार करून खायचा नाही टोमॅटो हा इटसेल्फ टोमॅटो रॉ टोमॅटो कच्चा टोमॅटो बिया काढून खाणं गरजेचं आहे नाही लगेच तुमचं पुढचं सुरू होतो लिंब चांगला आहे म्हणलं की लगेच जातानाच लिंबाच्या लोणच्याचं बरणी घेऊनच घरी हळद तुमच्यासाठी खूप चांगली आहे म्हणलं की पेशंट लगेच विचारतात लोणचं खाऊ का डॉक्टर हो मग जात नाही हो असं ते कडू कडू लागतं नका असं करू जे जे त्रासदायक असतं ना शरीराला ते जास्त चांगलं असतं माझ्याकडे काही सासवासून भांडत येतात मी सांगते त्रासदायक आहे सासू हो जास्त चांगली आहे तुला वळण लागेल काही काळजी करू नकोस सून काही वेळा कटकट कटकट -कट -कट करते सासू म्हणते म्हणजे खूप त्रास होतो का चांगली नाही का पण संसाराला चांगली आहे करते ना तिच्या नवऱ्याचं पोरांचं दे ना सोडून तुला काय करायचं टेन्शन घ्यायचं सो माय डिअर फ्रेंड्स हे विटॅमिन्स मिनरल्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत दुसरं आता महत्त्वाचं एक फॅक्टर सांगते माझ्याकडे किलेशन हा कन्सेप्ट आहे बऱ्याच जणांनी किलेशन हे ऐकलं असेल काही आय व्ही ट्रीटमेंट्स असतात डी टी किलेशन त्याच्यातलं बेसिक इन्ग्रेडियंट असतात डी टी ए नावाचं आम्ही काही आय व्ही डी टी ए किलेशन्स देतो की कि जे ई डी टी ए जे ब्लॉक झालेले आहेत तिथल्या काही जे आयन्स आहेत तिथले काही घटक आहे त्याच्या भोवती ते सगळं काम करतात रासायनिक काही प्रक्रिया घडल्या जातात आणि तो तिथला जो काही कॅल्सिफाईड सबस्टन्सेस किंवा हे काही फ्री रॅडिकल्स आहेत ते फ्री रॅडिकल्स त्या आर्टरीपासून डिटॅच करून शरीराच्या बाहेर टाकून देण्याची प्रोसेस होते सो त्याच्यामुळे तुमचा रक्त पुरवठा हा चांगल्या पद्धतीने वाढतो शेवटी अँजिओप्लास्टी आणि बायपास पण आपण का करतोय डॉक्टर काही करावं स्प्रिंग टाका नवीन वाहिनी टाका कुठून कुठून पाडायचं ते पाडा माझ्या हृदयाचा रक्तपुरवठा वाढवा एवढाच उद्देश ठेवून तुम्ही डॉक्टरांकडे आलेला असतात आणि हा रक्तपुरवठा ह्या काही आय व्ही ट्रीटमेंट्सने वगैरे वाढू शकतो पण बऱ्याचदा असं होतं की पेशंट जेव्हा आमच्याकडून ट्रीटमेंट घेऊन जातो त्यावेळी माझं डॉक्टर म्हणून एक काम असतं की अरे ब गेल्यानंतर हे फ्री रॅडिकल शरीरात साठू नये म्हणून काही आहारात थोडेसे बदल कर ते थ ते थम रूल्स मी तुम्हाला काही सांगणार आहे सगळ्यात पहिला थम रूल आहे मला वाटतंय मागच्या दोन तीन वर्षापूर्वी इथे डी अर्निशचं तत्व इथे सांगण्यात आलं होतं बरोबर मला आत्ताच तुमचे सगळे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की पुण्याचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ इथे येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला बऱ्याचदा त्या याच्यावर बोलले की डी अर्निशचं एक तत्व सांगितलं तर डी अर्निशच्या तत्त्वामध्ये काय आहे ते मी एकदा पटपट सांगते रिवाईज करू आपण बरोबर ना उजळणी करणं खूप चांगलं असतं पहिलं डी अर्निश नावाचे एक डॉक्टर होते की ज्या डॉक्टरांनी हार्ट डिझीज कसे तुम्ही रिव्हर्स करू शकता हार्ट ब्लॉकेज पेशंट कसे रिवर्ट करू शकता त्याच्यावर खूप रिसर्च केला आणि त्यांनी एक स्टेटमेंट मांडलं आणि ते स्टेटमेंट एका मासिकात प्रसिद्ध केलं आणि त्याला जगत मान्यता मिळाली काय होतं ते स्टेटमेंट पहिलं होतं ते म्हणजे शाकाहार प्रेफर करा मॅक्सिमम शाकाहारी राहा जे कोण मांसाहारी आहेत नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांना मी अगदीच एक सिम्पल एक मेसेज देते ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाणार आहात तुमचा फायबर इन्टेक वाढवा आहारामध्ये भरपूर सलाड खात की म्हणजे ते कॉम्पन्सेट होऊन जाईल मी अशी डॉक्टर आहे ना कधी कोणाला नाही म्हणत नाही मी नाही दोनच गोष्टींना म्हणते तंबाखू खाऊ नका स्मोकिंग करू नका आणि ड्रिंक्स घेऊ नका ह्या बाबतीत मात्र मी नो नेव्हर असं म्हणूनच सांगते पण ह्या काही गोष्टीत कॉम्पन्सेट तुम्ही करू शकता दुसरं तत्व होतं ते म्हणजे आहारात मायक्रोन्युट्रियंटचा वापर असावा माझं यूट्यूबला जर तुम्ही व्याख्यान ऐकलं असेल तर त्याच्यात मी हे सगळं सांगितलेलं आहे जे आता मी मायक्रोन्युट्रिएंट सांगितले त्याचा आहारात जास्तीत जास्त वापर असावा नसेल डॉक्टरांच्या मदतीने त्या टॅबलेट्स घ्या डॉक्टरांना आग्रही राहा की डॉक्टर मला असं एखादं टॉनिक द्या की रोजचं माझी चयापचयाची क्रिया चांगली होईल मला डायबिटीज हायपरटेन्शनचे कुठलेही कॉम्प्लिकेशन शरीरावर होणार नाही तुम्ही आग्रही राहा दुसरं गोष्ट होतं ते म्हणजे डॉक्टरांच्या मदतीने बी पी आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा चौथं होतं व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक समजा रोज कमीत कमी पंचेचाळीस मिनटं तरी चालण्याचा व्यायाम असावा पंधरा ते वीस मिनटासाठी योगासन करा दहा ते पंधरा मिनटासाठी प्राणायाम करा मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करा आणि सगळ्यात शेवटचं होतं व्यसनांपासून लांब राहा त्यातला एक पार्ट तर मी तुम्हाला सांगितलाच की मायक्रोन्युट्रियंट्स काय काय असतात दुसरं आहे ते म्हणजे आहारात जास्तीत जास्त कुठल्या घटकांचा वापर केला पाहिजे जेणेकरून तुम्ही हार्ट अटॅकला लांब ठेवू शकता ज्याला आम्ही काही वेळा मी नॅचरल किलेटर्स म्हणते किलेशनचं काम करणारे की जे फ्री रॅडिकल शरीरातून बाहेर टाकून देण्याचं काम करणारे माझ्याकडे डायट चार्ट माझ्या क्लिनिकला आल्यानंतर मी पेशंटला देते त्याच्यात खाली मी काही प्रयोग दिले मी मी पेशंटला सोप्पं करून सांगत असते हे खा ते खा ते खा डॉक्टर आता कुठली बुद्धी चालते तुम्ही इतकं ढिग्वर सांगता काय लक्षात राहिलं पाहिजे ना सो मेक इट सिम्पल पहिला आहे तो म्हणजे दुधी भोपळ्याचा रस दुधी भोपळ्याचा रस करताना काय करायचं दुधी भोपळा घ्यायचा शंभर ग्रॅम त्यात एक कपभर पाणी टाकायचं त्याच्यात एक मुठभर कोथिंबीर टाकायची एक तुळशीची पानं अर्धा टाकायची पुदिन्याची पानं अर्धा टाकायची आणि दालचिनीची थोडी पावडर टाका नसेल तर मिक्सरमधनं ग्राईंड करा थोडं लिंब पिळा आणि पिऊन टाका ज्याला स्मूदी वगैरे असं काहीतरी म्हणतात त्याच्यात अजून बरेच पालक काय काय घटक घालतात आणि आजकाल स्वीडनचा तो कन्सेप्ट आहे स्मूदी त्यातला सगळ्यात पहिलं होतं तो म्हणजे पाणी बेस्ट किलेटर म्हणून काम करतं पाण्याचा वापर आहारात म्हणजे तुमच्या रोजच्या व्यवहारात असू दे तीस वीस किलो वजनासाठी एक लिटर पाणी या हिशोबाने आपल्या सगळ्यांचं वजन ऑन अँड एव्हरेज साठ ते सत्तरच्या दरम्यान असतं तीन ते साडेतीन लिटर पाणी दिवसाला प्या चोवीस तासात प्या डॉक्टरांनी सांगितले म्हणून सकाळी एक लिटर पाणी पिलं दुपारी एक लिटर पिलं अरे बापरे विसरलो की तिसरं लिटर म्हणून गटागटागटा तिसरं गटा, लिटर पिलं असं पाणी प्यायचं नाही भारतीय संस्कृती आपल्याला हे पण शिकवते तांब्यावर पाणी प्या भांड्याने प्या तांब्या भांडा कन्सेप्ट आला कुठून तांब्याभर प्या पण भांड्याने प्या थोडं 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 घोटभर चोवीस असा ते पाणी प्यायचे सो so, पाणी दुसरं दुधी भोपळा दुधी भोपळा म्हटलं की लगेच हलव्यात गेला तो खिरीत गेला पराठ्यात गेला असं काही करू नका दुधी भोपळा कच्चा दुधी भोपळा तिसरं होता ते म्हणजे मुठभर कोथिंबीर कोथिंबीर म्हणलं की कोथिंबीरीच्या वड्या खायच्या नाहीत मॅडम तुम्हीच बोललात ना कोथिंबीर खूप चांगले कोथिंबीर कच्ची कोथिंबीर खायची सलाड म्हणून कोथिंबीर कच्ची रोज ताटाला एक दोन तीन दोन तीन पा अशा जुडीमधलं एक हे असतं ना काडी ती ठेवून टाकायची आणि रोज खायची बेस्ट आहे खूप चांगलं आहे तुमच्या शरीरासाठी आठ ते दहा तुळशीची पानं आठ ते दहा पुदिन्याची पानं पुदिना म्हणजे पुदिन्याची चटणी नाही मला लगेच ब्रेड आणायचा त्याच्यावर पुदिन्याची चटणी भरपूर लावायची मग मा, मॅडम मा, तुम्हीच म्हटलात टोमॅटो खूप चांगला म्हणून मी फक्त टोमॅटोच्याच सक्त्याला लावते मी बटाटे वगैरे काही खात नाही आणि मग तब्येतीला चांगला आहे हो तो डायट्री आहे ना हे आणि मग आपण काय म्हणतो आहे की हे सगळं करत असताना डॉक्टर मी हेल्दी खातो आहे अरे ब्रेड खातो इस्ट आहेस खातो व्हेरी बॅड फॉर युअर हेल्थ इन्फ्लमेशन करणार काम आहे ज्यांना ज्यांना ब्रेड बिस्किट पाव टोस्ट खायची सवय आहे त्यांना हार्ट अटॅक येणार लिहून घ्या टेक इट फ्रॉम मी सो so, कंपल्सरी पुदिना आणि तुळशीची पानं रोज तोंडात टाकायची सवय ठेवा कच्ची खायची सवय ठेवा त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे धन्या जिऱ्याचं पाणी शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात मी पेशंटला सांगते करून घ्या थंडीच्या दिवसात काही वेळा सर्दी वगैरे होण्याचे चान्सेस असतात एक लिटर पाणी घ्यायचं त्याच्यात मुठभर धणे टाकायचे थोडेसे स्मॅश करायचे स्मॅशला काय म्हणतात चेपवायचे दुखवायचे असं काय शब्द असते ते आणि एक जिरे एक चमचाभर जिरे उखळत्या पाण्यात टाका ते टाकून उखळी आणू नका पटकन गॅस बंद करा झाकणी ठेवा सकाळी सकाळी सहा वाजता वगैरे करायचं सात आठ वाजेपर्यंत पाणी थंड होतं बारा वाजेपर्यंत हे पाणी घोट 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 प्या सुखा धनिया हरा धनिया इज बेस्ट फॉर युअर हेल्थ त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे दालचिनीची पावडर पाहुणे आल्यानंतर तुम्ही जे आल्यानंतर अगदी छान राजस्थानी काहीतरी 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 देतात त्याच्यापेक्षा दालचिनीची पावडर त्यांच्या हातात येत तर तुम्ही खरे पाहुण्यांचे आग्रहात इथ्य केलं असं माझं म्हणणं आहे दालचिनीची पावडर ही दालचिनी ही वॅजो डायलेटर म्हणून काम करते त्यामुळे हायपर टेन्शनच्या पेशंटला दालचिनी सकाळ दुपार रात्री तोंडात टाकायची सवय ठेवा त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे सकाळी उठल्या उठल्या लिंबू मध पाणी पिणं कोण कोण पितं इथं लिंबू मध पाणी ऑलमोस्ट बरेच जण ओके okay. काय हो लिंबू मगाशीच मी लिंबाबद्दल सगळं बोललेले क जीवनसत्व बेस्ट फॉर युअर हेल्थ दुसरं आहे ते म्हणजे मध आता मधाच्या बाबतीत थोडंसं मी रिलक्टंट आहे कारण पाटील मॅडम काही बघायला गेला नाहीत की त्यात साखरेचा सा पाक आहे का खरंच मध आहे मी इथे सांगणार मध घ्या तुम्ही घरी जाऊन मध सुरू करणार शुगर वाढणार आणि ठपका कोण ज्योत्स्ना पाटील मॅडमनी हो, होतो होतं त्यांचं ऐकलं आणि काय होतं असं नव्हतं झालं त्यामुळे शक्यतो मी मधाच्या बाबतीमध्ये मीच सांगते की जर तुम्हाला माहीत असेल प्युअर आहे तर घ्या पण प्युअर कसं आहे ह्याची ओळखण्याची मी काही खूण सांगते पहिली गोष्ट पाण्यात टाकला जर तो पसरला डिसबस झाला तर तो साखरेचा पाक आहे मध हा गोळी खाली बसतो दुसरं कॉटनच्या कपड्यावर जर तो टाकला थोडा वेळ थांबा लगेच गडबड करू नका आला का आला का बघत बसायचं नाही आणि जर पलीकडच्या बाजूला तो ऍबसॉर्ब झाला तर ते साखरेचा पाक असतो मध कधीही कॉटनमध्ये ऍबसॉर्ब होत नाही तिसरा घटक की ज्याला म्हणतो म जी मधाची बाटली आहे त्याच्या खाली जर बेरी साठली तर तो, तो साखरेचा पाक आहे कारण साखरेच्या पाकालाच बेरी साठते मधाला कधी अशी खाली आ, साका काही येत नाही मधाला कधी मुंग्या लागत नाही त्यामुळे कृपा करून इथे जो कोण सासू वर्ग असेल किंवा कोण असतील आजोबा तर इथे तिथे सगळीकडे चमचा चमचा टाकत द्यायचं आणि बघ दिवसभर बघत बसायचं की मुंग्या लागतात का मुंग्या लागतात का सुनबाई चिडेल तुमच्यावर नका असले काही उद्योग करू काही काही जण करतात की तुम्हीच म्हणलात ना बघायचं मॅडम मी सगळ्या रूममध्ये एक 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 चमचा टाकून ठेवला तर त्यामुळे मधाला कधी मुंग्या लागत नाही बघायचं एखादा हे करून की त्याच्यावर माशी येते का मुंग्या लागतात का सो कारण मुंगीचा जो ब्रेन असतो तो ग्लुकोजकडे अट्रॅक्ट होणार असतो दुसरा घटक आहे तो म्हणजे हळद रोजच्या आहारामध्ये हळद वापरा आता ॲक्च्युली मी गठ्ठ्याची हळद मातृलिंग मातृकंद किंवा ज्या बियाणांची हळद ह्याच्यावर मी जास्त बोलते की ज्याच्यापासून हळदीचं झाड उगवतं अशी हळद जास्तीत जास्त वापरा त्याचे चमचा भर रोज सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा साध्या पाण्यावर घ्यायचं कोमट पाणी घ्या गरम पाणी घ्या आणखी कसं थंड पाणी घ्या दॅट अप टू यू तुम्हाला जसं पचन होतंय तसं पण हळदीचा वापर आहारात असू दे हळदीचं लोणचं खायचं नाही मग लगेच बाजारातून आणलेली हळद मी ॲक्सेप्ट करत नाही कारण आजकाल भेसळी खूप झालेल्या आहे नाहीच गठ्ठ्याची हळद मिळाली नाही ती ते बियाण्यांची हळद मिळाली ॲटलीस्ट हळकुंड तरी दळून आणून स्वतःची स्वतः ती हे करा एक एक दोन दोन चमचे दिवसभरात खायची सवय ठेवा त्याचं म्हणजे काय म्हणतात आहारात वापर पि पाणी पिऊन चौथा घटक आहे तो म्हणजे ज्याला म्हणतात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जसं मी जवळच्या बाबतीमध्ये जसं बोलले तसंच क जीवनसत्वाचं भरपूर प्रमाणात वापर हा जास्तीत जास्त तुमच्या आहारामध्ये येऊ द्या आणि सगळ्यात शेवटचा घटक आहे तो म्हणजे व्यसनांपासून कृपा करून लांब राहा बऱ्याच पेशंटना सवय असते की तंबाखू इथं ठेवून काम करायची मिशेरी लावायची स्मोक करायचा ड्रिंक्सचं प्रमाण हे जास्तीत जास्त आजकाल वाढत निघाले वेस्टर्न कंट्रीचं तुम्ही एक्सेप्टन्स जास्त आलं वीकेंड होता का हो विकेंड मला माझ्या आजोबांचं एक वाक्य आठवतं कामात बदल हीच विश्रांती कारण पूर्वीचे लोक दिवस आठवड्याभराचं काम असेल तर दुसरं काहीतरी काम काढायचे आणि त्यांना त्यांना सात विश्रांती घेतली अति काम करू नका झीज होईल इतपत काम नक्कीच करायचं नाही रेस्टची गरज आहे पण रेस्टचा अर्थ मी मस्तपैकी एक पाकिट सिगरेट ओढलं दिवसभर पीत थांबलो आणि मग मस्त झोप घेतली रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागलो सकाळी अकरा बाराला उठलो दिस इज नॉट फॉल्ड एज हे आपल्या दिनचर्येला शोभणारं नाही आहे किंवा आपल्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे त्यामुळे जेवढं कृपा करून ह्या सगळ्यांपासून लांब राहता येईल तेवढं राहा व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक समजा ज्या ज्या व्यक्तींना व्यायाम करायची सवय आहे अशा सगळ्या व्यक्तींसाठी एच डी एल कोलेस्ट्रॉल वाढण्याचा घटक हा व्यायामातून असतो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी इतर कोणतेही उपाय करून देऊ नका खूप चक चुकीच्या काही गैरसमज आहेत की ज्याच्यामध्ये आहे की कोलेस्ट्रॉलच्या गोळीमुळे हार्ट अटॅक येत नाही कोलेस्ट्रॉलची गोळी ही, ही लाँग टर्म घेतली तर बरेचसे साईड इफेक्ट आहेत त्याचे जर तसं असतं तर इतकी वर्ष कोलेस्ट्रॉलची गोळी घेतले तर पूर्ण एक पण पेशंट आपल्याला सोसायटीमध्ये सापडायला नाही पाहिजे पण आता तसं बघायला गेलं तर कित्येक पेशंट आहेत अँजिओप्लास्टी बायपास झाल्यानंतर पण कोलेस्ट्रॉलची गोळी खात असून पण हार्ट अटॅक येतो आणि परत येतात दॅट म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की दॅट ऑपरेशन वॉज रॉंग टेक्निकल ती ट्रीटमेंट बरोबरच होती पण पुढे फ्युचरमध्ये आपण आपल्या फॅटची आणि ह्या सगळ्याची काळजी घेणं गरजेचं आहे नुसतंच बॅड कोलेस्ट्रॉल खायचं नाही बॅड कोलेस्ट्रॉल खायचं नाही असं करता करता दुसरा घटक जो घडत जातो तो म्हणजे व्यायाम बिलकुल होत नाही डॉक्टर घाबरवून सोडतात की तुम्हाला हार्ट अटॅक आलाय आता तुम्ही खूप हळूहळू चाललं पाहिजे जिना चढायचं नाही एक आजी होत्या की एका कार्यक्रमात त्या मला भेटल्या टॉयलेटला आली होती आणि खूप त्या अस्वस्थ झाल्या तो म्हटलं चला ना वरती चला नाही ना। दोनच पायऱ्यावरती असं चढायचो नाही 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 बाई म्हणली हार्ट अटॅक येईल मला म्हटलं का नाही नाही डॉक्टरनी सांगितलंय मला जिना चढायचं अरे डॉक्टरने जिना चढायचं नाही म्हणजे तिसऱ्या मजल्यावर जायचं नाही म्हणून दोन पायऱ्याने काय फरक पडणार आहे स्वतःला तुम्ही कारण नसताना भीतीपोटी बऱ्याच गोष्टी ह्या करतात की हायपर टेन्शन डायबिटीज हार्ट ब्लॉकेजेस सब बहु करून घेतलेला आहे सगळ्यावर ट्रीटमेंट आहे असं काही नाही काही ठराविक कंडिशन्स असे आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सर्जरी सांगतो की तुम्ही कुठलीही कॉन्झर्वेटिव्ह घेऊ नका यू गो अँड डू द सर्जरी पण ऐंशी टक्के लोकांना तशीही सर्जरीची फारशी गरज लागत नाही काही पेशंट्स असे असतात की फक्त डायबिटीज आहे आणि तुम्ही सांगता त्या पद्धतीने डॉक्टर मला कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का डेफिनेटली होऊ शकतात तर ते कॉम्प्लिकेशन जर टाळायचे असेल तर आता मी जे जे सांगितलं ना विटॅमिन्स घ्या मायक्रोन्युट्रिएन्ट घ्या हे करा ते करा फक्त शक्यतो ते अंडर सुपरविजन करा डॉक्टरांच्या मदतीने करा कारण हायपर विटॅमिनोसिस म्हणून पण आजार आहेत ज्याच्यामुळे विटॅमिनचा डोस जास्त झाल्यानंतर काही अवयवांवर होणारे परिणाम पण असतात त्यामुळे कृपा करून ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी सारासार विचार करा आज या ठिकाणी मला धन्य असं वाटतंय की मी मुळची नेरल्याची म्हणजे माझं सासर नेरले आज बाबा तिथे आहेत मला बऱ्याच जणांचे फोन आले मॅडम तुम्ही या कारण मी खूप वर्ष तिथे जाते आणि मला क ह्या गोष्टीचं वाटतं की जेव्हा पहिल्यांदा पाऊल ठेवलं लग्नानंतर झाल्यानंतर तेव्हा गावात एंट्री केल्या केल्याच पहिलं मठच होता आणि मला का कोणाशी इतकं छान वाटलं त्या मठात असं रिलॅक्स वाटलं म्हटलं चला वा माझं मॅरिड लाईफ खूप छान जाणार आहे काही टेन्शन नाही मला बाबांचं असे कारण ते ॲटमॉस्फिअरच छान होत आज मात्र मला खूप सकाळपासून सर कसं तरी वाटत होतं की एवढे फोन येत आहेत मला गेलं तर पाहिजे तिथे आणि इथे तर मी तुम्हाला शब्द एक महिन्यापूर्वीच आधी देऊन ठेवला होता आणि मी तेव्हा हे बघितलं नव्हतं की त्या दिवशी रामनवमी आहे तेरा तारीख आणि हे हेव ठीक आहे ठीक आहे असं करून मी ते पटकन हो म्हणून टाकलं होतं आणि सका आज सकाळपासून मला ती चुटचुट होती पण कुठेतरी परमेश्वराचा आशीर्वाद असतो की इथे नाही तर तिथे ती गोष्ट आपल्याला का मिळतेच कारण त्याला प्रबळ इच्छाशक्ती म्हणतात सो प्रबळ इच्छाशक्तीने आज मला म्हणजे माझं निर्ल्यात नाही तर नाही आज ठीक आहे आज बाबा तिथं होते भेट होऊ होऊ शकली वगैरे पण आज इथे आल्यानंतर सुद्धा मला खूप रिलॅक्स वाटते म्हणजे मला आता बऱ्याचदा हे तास दीड तास वगैरे बोलल्यानंतर काही वेळा ताण आल्यासारखं होतं पण लिटरली सांगते ह्या इव्हनिंगचं वातावरण एवढं सगळं फ्रेश वातावरण आणि ह्याच्यात त्यामुळे माय डिअर फ्रेंड्स अध्यात्माची कास सोडू नका अध्यात्म म्हणजे नुसतं जप करणं अध्यात्म म्हणजे नुसतं नामस्मरण करणं म्हणजे अध्यात्मने अध्यात्म कृतीतून येऊ द्या अध्यात्म जगायला शिका तुमच्या वागण्या बोलण्यात वाणी बुद्धी व्यवहारामध्ये अध्यात्म असू द्या जे गुरूंनी दिलेले मंत्र असतात त्या मंत्राचा फक्त उच्चार करणं आणि सोडून देणं असं नाही आहे ते आचरणात आणणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मला तुमच्या संयोजकांकडून विचारण्यात आलं की मॅडम तुमचं मानधन काय तर मी सांगितलं सॉरी मी मानधन घेत नाही खरंच मी मानधन घेत नाही हां बाहेर जर मी कुठं पुण्याच्या बाहेर किंवा अगदी कुठे लांब महाराष्ट्राच्या बाहेर जर मी गेलेच तर मात्र मी त्यांना सांगते हे जाण्या येण्याचं माझं काय असेल ते तुम्ही व्यवस्था करा बस बाकी काही म्हण त्याच्या मागचं काही मी फार उदात्त विचाराची व्यक्ती आहे अशापेक्षा सुद्धा तीन प्रकारचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही आहे पहिलं आईवडिलांचं दुसरं आपल्या गुरुचं आणि तिसरं समाजच लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपल्याला समाज छोट्या 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 गोष्टीतून शिकवत जात असतो या ना त्या रूपाने कुठंतरी आपण देणं लागत असतो त्यामुळे मला असं वाटतं ठीक आहे का माझ्याकडे काही नॉलेज आहे माझ्याकडे प्रिव्हेशनच्या बऱ्याचशा मेथड्स आहेत तर त्या जर लोकांपर्यंत पोचल्या आणि एखादं जरी त्यात पेशंट की उद्यापासून रोज एखाद्याने लिंबू सुरू केला खायला आणि रोज विटॅमिन्स आणि ह्याच्या बाबतीत जर अवेअर झाला देव पावला न काही वेगळा करत बसायची गरज नसते त्यामुळे कृपा करून आता इथून पुढे देवाला देवा मला पाव म्हणायचं नाही मॅडमनी सांगले पाव खायचं <laughs> नाही आपण देवा मला पाव नाही म्हणायचं देवा सगळ्यांना सुखी ठेव ह्या हो। हाताने कधी कर वाईट कर्म करू नको सगळ्यांना आनंदी ठेव हो। सगळ्यांना त्याच्यात तुम्ही पण आलात स्वार्थ नाही करायचं की देवा मला आनंदी ठेव हो। म्हणजे मुलाला नोकरी लागू दे सुनेला मुलगा होऊ दे आणखी काय माझं टू बी एच के थ्री बी एच केचा फ्लॅट होऊ दे माझं बँक बॅलन्स वाढू दे जाताना कुणी काहीही घेऊन जाणार नाही फॅक्ट ऑफ लाईफ येताना काही आणलं नाहीये जातानाही काही घेऊन जाणार नाही जर जाताना घेऊन गेलो असतो तर पृथ्वीवर काहीच राहिलं नसतं पण आपले पूर्वजच घेऊन गेले असते सगळं बरोबर ना त्याने पण कष्टाने कमवलंय त्यामुळे मी आय एम डॉक्टर ज्योत्ना पाटील आय एम समथिंग नो नेवर नेवर से लाइक दॅट जे काही घडतंय जे काही आहे ती गुरूंची कृपा असते परमेश्वराची कृपा असते कुणीही परमेश्वर पाहिलेला नाही किसीने अल्ला देखा किसीने भगवान कोणी दे का मी गणपतीला पाहिलेले नाही शंकराला पाहिले नाही काही नाही पण तुमच्या रूपाने देव परमेश्वर येत असतो परमेश्वर त्याच व्यक्तीला आशीर्वाद जास्त देतो जो इतरांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यामुळे तो, तो आनंद सगळ्यांना मिळावा म्हणजे त्यात तुम्ही पण आलात त्यामुळे अशा पद्धतीने सगळेजण मिळून प्रार्थना करू मी पण आज तुमच्या सगळ्यांच्या हेल्दी लाईफसाठी प्रार्थना करते की हे परमेश्वरा इथून पुढे सगळ्यांना हेल्थ अवेअरनेसचं जास्तीत जास्त महत्त्व पटू दे पूर्वी वेल्थ इज मोर इम्पॉर्टंट हेल्थ इज ठीक आहे कॅरेक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट अभी थोडासा हम अलग करते हे वेल्थ इज ओके वैसे क्या क्याय एक लाख कमाया क्या या दस हजार कमाया क्या दोही बार खाते कुणी समाजातली एक्स वाय झेड करो अब्जौपती व्यक्ती चार पोळ्या किंवा दहा पोळ्या खात नाहीत ते तुमच्यासारखे दोनच पोळ्या सकाळ संध्याकाळ खातात ते काय आठ दहा वेळा शिला जात नाही ते तुमच्यासारखे एक नाही तर दोन वेळाच जातात ते काही पन्नास लिटर पाणी पित नाही ते पण तुमच्यासारखे दोन तीन लिटरच पाणी पितात त्यांना काही कुंभकर्णासारखी दोन महिन्याची झोप लागत नाही त्यांनाही आठ तासाचीच झोप लागते मग जर सगळं सेम आहे तुम्ही उचकी देऊनच जाणार आहात तेही उचकी देऊनच जाणार आहेत तेही रडत रडत टॅ ट्या करत आले तुम्ही टॅ करता आलो हे सगळं जर सेम आहे तर मग ह्या भौतिक सुखांसाठी काल पळायचं सो कंपल्सरी बी रिलॅक्स एन्जॉय युअर ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ द लाईफ मला हे सांगण्याची गरज नाही आहे कारण मी अध्यात्माच्याच क्षेत्रात इथे बसलेली आहे त्यामुळे मेडिटेशन करणं प्रार्थना करणं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी जास्तीत जास्त हे करणं हीच खरी काळाची गरज आहे दॅट इज कॉल्ड एज अ रिअल प्रिव्हेन्शन सो आज इथं मला बोलावलं सर तुमची स्पेशल थँक्स